ब्रिगेड की ओर से ठेकेदारी कामगारों की मांगों को लेकर मनपा आयुक्त को निवेदन सौंपा गया। यंग चांदा ब्रिगेड की ओर से आज चंद्रपुर मनपा के सामने कंत्राटी घंटागाड़ी कामगारों की विभिन्न समस्याओं का तत्काल हल निकालें इस संबंध में एक धरना दिया गया और इसमें बड़ी संख्या में कंत्राटी घंटागाड़ी कामगार मौजूद थे। इस मौके पर यंग चांदा ब्रिगेड की ओर से कंत्राटी घंटागाड़ी कामगारों की जो मांगे थी उसके अनुसार जनवरी 2021 से चालू किमान वेतन घंटागाड़ी कामगारों को चालू किमान वेतन मिले और नए निविदा प्रक्रिया में अगर समय लग रहा है तो मनपा घंटागाड़ी कामगारों को जनवरी महीने से किमान वेतन दिया जाए और अगर उनकी मांगे पूरी न हुई तो काम बंद आंदोलन किया जाएगा। और इस संदर्भ में एक निवेदन उन्होंने चंद्रपुर शहर महानगर पालिका के आयुक्त राजेश मोहिते को दिया। इस दौरान मनपा आयुक्त राजेश मोहिते ने वहां पर मौजूद कंत्राटी घंटागाड़ी कामगारों के साथ ही यंग चांदा ब्रिगेड के पदाधिकारियों को आश्वासन दिया कि उनकी मांगे आने वाले समय में पूरी की जाएंगी। तो सुनिए इस संदर्भ में मनपा आयुक्त राजेश मोहिते ने क्या कहा। किमान वेतन आयोग किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळणे ही आमची मेहरबानी नाही आहे, आमचा हक्क आहे आणि त्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत। आपलं जे नवीन टेंडर आहे त्यानुसार आपण या किमान वेतन आयोगाच्या आधारावर पेमेंट होईल, त्याचप्रमाणे म्हणजे 800 पेक्षा अधिक वेतन मिळेल याच्याकरता आम्ही दक्ष आहोत। परंतु ती टेंडर प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही झाली, त्यामुळे अद्याप हे काम रखडलेलं आहे। तथापि टेंडर प्रक्रिया हो की न हो जी 1 फेब्रुवारीपासूनची आहे मागणी, ती पूर्ण करण्याकरता मी सहमत आहे आणि प्रशासनाच्या अधिकारी महापौर महोदयांना सुद्धा मी प्रस्ताव देत आहोत आणि त्यांचं सुद्धा सहमती मिळेल कारण तेही प्रशासनाचा भाग आहे मला खात्री वाटते। त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे संपावर तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही, हा तुमचा हक्क तुम्हाला मिळेल असं मी याव्यतिरिक्त आश्वासन 100% आहे। वहीं दूसरी ओर इस धरना के संबंध में यंग चांदा ब्रिगेड आदिवासी आघाड़ी जिला शाखा चंद्रपुर के जिलाध्यक्ष जितेश कुड़बेते ने विस्तार पूर्वक क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। या ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आदरणीय सन्माननीय आमदार किशोरभाऊ दुर्गेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही संपूर्ण कंत्राटी कामगार लोकांना या ठिकाणी सोबत घेऊन यांच्या अनेक दिवसांच्या प्रलंबित मागण्या या शासन दरबारी लावण्याचं काम सन्मान्य किशोरभाऊ दुर्गेवार साहेबांनी केलेलं होतं। मात्र आज महानगरपालिकेच्या टेंडर प्रक्रियेमध्ये बराच वेळ लागत असल्यामुळे संबंधित कामगार लोकांना जे घंटागाडी कामगार आहेत जे चंद्रपूरच्या स्वच्छतेची नेहमी काळजी घेतात अशा लोकांना न्याय देण्यासाठी महानगरपालिका अपयशी ठरली होती, मात्र सन्मान्य आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी सन्मान्य आयुक्त साहेबांना निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण यंग चांदा ब्रिगेडचे संपूर्ण पदाधिकारी महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांच्या समक्ष सन्मान्य आयुक्त साहेबांनी सांगितलं की तुमची मागणी हे 100% रास्त आहे आणि त्या मागणीला घेऊन आम्ही 8 दिवसांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये संबंधित विषयावरती तोडगा निघेल। कामगारांना किमान वेतन किमान चालू वेतन मिळालं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे आणि ज्या निविदेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी त्यांनी महापुरांशी चर्चा करून लवकरात लवकर लावतील आणि संबंधित लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि यथाकदाचित दिनांक 8 तारखेपर्यंत आम्ही मनपा प्रशासनाला मुदत दिलेली आहे, त्या कालावधीमध्ये मनपा प्रशासनाने या मुद्द्याला कुठल्याही गांभीर्याने स्पर्श केला नसता आम्ही या ठिकाणी संपूर्ण कामगार लोकांना घेऊन संपूर्ण चंद्रपूर शहरात आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये यंग चांदा ब्रिगेडच्या संपूर्ण टीमला घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या समोर आयुक्ताच्या दालनामध्ये या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।